पंचायतची निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये होणार असून या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष प्रतीक बारसे यांनी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची पारनेर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये बैठक संपन्न झाली असून तालुक्याची कार्यकारिणी पुढील महिन्यात होणार असल्याचे प्रभारी तालुका अध्यक्ष नवनाथ खुपटे यांनी सांगितले आहे. यावेळी जिल्हा महासचिव योगेश साठे, संघटक फिरोज पठाण, महाआघाडीचे जिल्हा सरचिटणीस सुजित भिंगारदिवे, किरण पडले, अरुण गायकवाड, स्वामी खुपटे, गणेश शिंदे, अजय सोनावणे, नवमात खुपटे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. मित्रांनो, आज पारनेर या ठिकाणी पारनेर नगर परिषदेच्या साठी जी काही आढावा बैठक झाली आहे, या आढावा बैठकीमध्ये असं ठरलं आहे की आपण ह्या 17 च्या 17 पूर्ण जागा आपण या लढवणार आहोत. कारण वंचित बहुजन आघाडीकडे ज्या पद्धतीने लोकांचा बघायचा कल वाढलेला आहे आणि हा कल नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे आणि सर्व समाजामधून याला चांगला वाढता पाठिंबा मिळालेला आहे आणि या पद्धतीने जे काही नगरपंचायतीमध्ये मिळालेले यश आहे अशाच पद्धतीने आपण यश या नगर परिषदेमध्ये मिळू असं आपण या आजच्या कार्यकारिणीत निर्धार केलेला आहे आणि सर्वच्या सर्व जागा आपण लढू आणि चांगल्या पद्धतीने निवडून आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पारनेर नगरपरिषदच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीचे अध्यक्ष आजचे आपले पक्ष निरीक्षक माननीय रवींद्रजी आरुसर यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही बैठक घेण्यात आली. भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत ज्या प्रकारे कुठल्या प्रकारे रणनीती आखायची, कुठल्या प्रकारे आपल्याला निवडणूक लढायची आणि या निवडणुकीतून कसा विजय मिळवायचा या संदर्भात चर्चा स्थानिक कार्यकर्त्यांशी करण्यात आली. यापुढचं जे काही रणनीती ठरेल ही रणनीती ही नगर परिषदेच्या प्रत्येक प्रभागामध्ये कशी राबवली जाईल आणि होता होईल तेवढं जास्तीत जास्त वंचित बहुजन आघाडीला कसं यश मिळेल याकडे प्रामुख्याने यावेळेस लक्ष देण्यात आले. माय भूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.